नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इंग्रजी विषयातील लेसन नंबर वन पॉईंट सिक्स इन टू द वाईल्ड हा शिकवणार आहे तर चला सुरुवात करूया इंट्रोडक्शन ऑफ द रायटरपासून किरण पुरंदरे वॉज बॉर्न इन नाईन्टीन सिक्स्टी वन आफ्टर बी कॉम ही स्टडीड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलंड म्हणजेच वन पॉईंट सिक्स इन टू द वाईल्ड हा जो ल ही जी स्टोरी आहे ही किरण पुरंदरे या लेखकांनी लिहिलेली आहे यांचा जन्म नाईन्टीन सिक्स्टी वनमध्ये झाला होता आफ्टर बी कॉम म्हणजे बी कॉमनंतर त्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास किंवा त्याचं एज्युकेशन हे त्यांनी स्कॉटलंड या देशामध्ये जॉर्डन हिल कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं तैन्न शिक्षण पूर्ण केलं ही इज अ रिसिपंट ऑफ द साहित्य पुरस्कार त्यांना रिसिपंट म्हणजे या ठिकाणी पुरस्कार ते किंवा त्यांना तो पुरस्कार मिळाला होता साहित्य पुरस्कार हा त्यांना अवॉर्ड त्या ठिकाणी दिला गेला होता भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिव्हन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर इज सखा नागझिरा नियर बाय म्हणजेच पुण्याचा भाई माधव बागल अवॉर्ड म्हणजे हा जो पुरस्कार आहे आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाने सखा नागझिरा या त्यांच्या लिहिलेल्या साहित्यासाठी सर्वोत्कृष्ट बेस्ट लिटरेचर अवॉर्ड म्हणजे सर्वोत्कृष्ट साहित्य, साहित्य पुरस्कार त्यांना दिला होता ही स्पेंट फोर हंड्रेड डेज इनसाईड नागझिरा अँड फॉरेस्ट एरियाज अँड रोट धीस अवॉर्ड विनिंग बुक त्यांनी त्या नागझिरा क्षेत्रामध्ये म्हणजे त्या नागझिराच्या वनक्षेत्रामध्ये ते चारशे दिवस त्या ठिकाणी राहिले म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ते फिरले त्यांनी भटकंती केली किंवा त्यांनी तिथे ते वेळ तिथे वापरला अँड रोट धीस अवॉर्ड विनिंग बुक आणि त्यानंतरच त्यांना हे पुस्तक लिहिण्याची एक त्या ठिकाणी त्यांना वाटलं की त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर त्यांना अवॉर्ड मिळाले म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पुण्याचा भाई माधव बागल पुरस्कार आणि त्यानंतर की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे कल्चरल डिपार्टमेंटने त्यांना सखा नागझिरा या पुस्तकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार दिला दिस एक्सेप्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम आणि हा उतारा त्याच पुस्तकातून सखा नागझिरा या पुस्तकातून त्या घेतल्या घेण्यात आलेला आहे ही इज अ वाईल्ड एक्सपर्ट अ बर्ड वॉचर अ रायटर अँड ऑनरे वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र आता ही इज ह्या ठिकाणी ही इज अ वाईल्ड एक्स लाईफ एक्सपर्ट म्हणजे ते एक वन्यजीव तज्ज्ञ परीक्षक म्हणजे जे प्राणी वगैरे आपल्या जंगलामध्ये असतात त्यांचं त्यांचं चांगलं ते, ते एक्सपर्ट होते अ बर्ड वॉचर पक्षी निरीक्षक होते म्हणजे त्यांना पक्ष्यांची सर्व पक्ष्यांची बऱ्यापैकी प्रकार वगैरे सर्व काही माहिती होतं रायटर अँड हॉनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र आणि ते एक महाराष्ट्रातील सन्माननीय वन्यजीव वॉर्डन म्हणून त्यांना म्हणजे ते आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी वॉर्डनचा अर्थ बघा काय होतो अशी व्यक्ती का जी म्हणजे आपले जे वाईल्ड लाईफ आहे किंवा आपले जे काही वन्य जीव आहेत पशु पक्षी प्राणी यांची व्यवस्था पाहणारे आणि शिस्त राखणारे ते त्या ठिकाणी अधिकारी म्हणूनही काम पाहतात ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्गवेद फाउंडेशन त्यांनी निसर्गवेद फाउंडेशन या संस्थेची त्यांनी ऑर्गनायझेशनची त्यांनी स्थापना केलेली होती विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराऊंड नागझिरा आणि ही जी संस्था ही जी संस्था आहे ही नेचर कन्झर्वेशन म्हणजे निसर्ग संवर्धनासाठी अँड कम्युनिटी वर्क म्हणजे त्या ठिकाणी जे राहणारी लोकं आहेत त्या भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी ही संस्था त्या ठिकाणी काम करते अराऊंड नागझिरा नवेगाव म्हणजे नागझिरा नवेगाव या भागामध्ये अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट म्हणजे या ठिकाणी बघा सिंपलमध्ये की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील टायगर रिझर्व नागझिरा नवेगाव हा जो काही परिसर आहे हा जो काही भाग आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्या परिसरातील निसर्ग संवर्धनासाठी आणि समाज कार्यासाठी काम करणाऱ्या निसर्ग वेद संस्थेचे किरण पुरंदरे हे संस्थापक आहेत ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमांग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र आता या ठिकाणी त्यांनी किका बर्ड क्लब नावाची अजून एक संस्था म्हणजे त्या ठिकाणी ती तो क्लब एक त्यांनी सुरू केला किंवा त्यांनी तो स्थापन केला की जो स्प्रेड बर्ड फार्मिंग बर्ड फार्मिंग म्हणजे पक्षी शेतीचा प्रसार करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे इज व्हेरी पॉप्युलर भरपूर असे लहान मुलांमध्ये किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तो काय आहे तो प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघा पूर्ण अर्थ दिलेला आहे की महाराष्ट्रातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये पक्षी शेतीचा प्रसार म्हणजे पक्ष्यांची वाढ कशी करायची किंवा पक्ष्यांची संख्या कशी वाढवायची याच्या बाबतचा त्यांनी तो क्लब त्यांनी म्हणजे त्यासाठी तो किकाचा बर्ड क्लब त्यांनी ते, काय केला स्थापन केला आता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पार्ट वन अभ्यासणार आहोत तर त्याची शॉर्ट मध्ये नक्की त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊया पार्ट वन

ज्या ठिकाणी द रायटर वेअर किरण पुरंदरे म्हणजे त्यांचा तो एक अनुभव होता द सॉलिटरी ट्रॅव्हलर म्हणजे या ठिकाणी सॉलिड ट्रॅव्हलर म्हणजे काय की एकटं प्रवास करणं किंवा ता एकांतात प्रवास त्यांनी तो केलेला होता इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ उंबर आणि त्या उंबरझरा जंगल जंगलामध्ये जांगल, ते त्या ठिकाणी हरवलेले होते किंवा त्यांची ती वाट ते त्या ठिकाणी चुकलेली होते ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफाईंग टर्म ऑइल ही अंडर वेंट द आता या ठिकाणी फॉल ऑफ द डस्क म्हणजे संध्याकाळच्या वेळेस अंधार पडायच्या वेळेस किंवा अंधार पडल्यानं थोडासा अंधार झाल्यानंतर कशाप्रकारे हाऊ ही लॉस्ट हिज वी की त्यांचं त्यांचा मार्ग कसे कसा चुकले हे त्यांनी या ठिकाणी कथन केलेलं किंवा त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे अँड द टेरिफाईंग टर्म टर्मऑईल ही अंडरवेंट वेंट दे राफ्टर आणि त्या ठिकाणी असलेली जी काही भयानक अशांतता किंवा त्या ठिकाणी असणारी भरपूर कुजबूज यामुळे त्या त्या ठिकाणी एकदम भयावह किंवा भयानक वाटत होतं हे ते आपल्याला या ठिकाणी सांगतात शाऊटिंग फॉर हेल्प ओल्ड लिटररी मीन क्राईंग इन द वाईल्डरनेस आता शाऊटिंग म्हणजे या ठिकाणी ओरडणे की मदतीसाठी ओरडणे म्हणजे अक्षरशः म्हणजे लिटररी मीन्स अक्षरशः म्हणजे मुळातच क्राईंग इन द वाईल्डनेस म्हणजे वाळवंटात रडण्यासारखं किंवा वाळवंटात मोठमोठ्याने रडण्यासारखं तो अर्थ होतो म्हणजे कितीही त्या ठिकाणी ओरडलं किंवा कितीही मदतीसाठी हाक मारली तर तिथे कोणीच नसतं म्हणजे ते सर्व काही निरुपयोगी होतं असं ते आपल्याला सांगतात आता आपल्याला माहिती आहे की जंगलामध्ये गेल्यानंतर जर अशा जास्त घनदाट जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणीच नसतं तर तिथे कुठेही मदतीसाठी आपण हाक मारली तर कोणीही आपल्याला तिथे काय होणार नाहीत अवेलेबल होणार नाहीत ही ऑल्सो गिव्हज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स पिठझारी आणि या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये म्हणजे त्या ठिकाणी ते सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात की पिठझारीकडे त्यांची वाटचाल कशी झाली कशा पद्धतीने ते पिठझारीकडे पुढे पुढे चालत गेले आणि त्यांची वाट त्यांनी कशी शोधली याचं डिटेल्ड डिस्क्रिप्शन म्हणजे सविस्तर सा सविस्तर वर्णन किंवा पूर्ण ते माहिती आपल्याला या ठिकाणी ते देतात तर चला सुरुवात करूया पार्ट वनला पार्ट वन हा लॉस इन द जंगल म्हणजे जंगलात हरवलेला ते कशा पद्धतीने जंगलामध्ये त्या ठिकाणी हरवले ते आपल्याला या ठिकाणी ते सांगतायत द एट अँड हाफ आवर लॉंग डे इन्साइड द हाईड वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा आता या ठिकाणी हाईडचा अर्थ तुम्ही समजून घ्या हाईड म्हणजे अ कॅम्फ्लोज्ड शेल्टर यूज टू गेट अ क्लोज व्ह्यू ऑफ वाईल्ड लाईफ इट इज अ प्लेस बिल्ट टू लुक लाईक इट्स सराउंडिंग म्हणजे हा हाईटचा अर्थ या ठिकाणी लपणे नसून की हा अशा प्रकारे जंगलातला आडोसा असतो की ज्या ठिकाणी वन्यजीव वन्यजीवनाचे जवळून दर्शन घेण्यासाठी तयार केलेली छप्पर असल्याची एक ती निवाऱ्याची जागा असते म्हणजे हाईड म्हणजे आता स्पेसिफिक अर्थ आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी एखादं लपणं वगैरे वगैरे पण या ठिकाणी अर्थ काय होतो की ही अशी जागा असते एक आडोसा असतो की जर एखाद्याला कोणाला समजा जंगलातले प्राणी बघायचे तर त्या ठिकाणी ती अशी जागा ती छप्पर टाकून बनवलेली असते का जिथे तुम्ही उभे राहून लांबून ते प्राणी पक्षी बघू शकतात म्हणजे हाईटचा अर्थ या ठिकाणी हा होतो ठिकाणी आपण अर्थ समजून घेऊया द एट अँड हाफ आवर लाँग डे इन्साइड द हाईड वॉज ॲज फ्रुटफुल ॲज अ जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबर म्हणजे जंगलात हरवलेल्या दिवसभरातील सुमारे साडेआठ तास वन्य पक्षी वन्य पक्षी पशुपक्ष्यांना पाहण्याच्या ठिकाणामध्ये थांबणे हे जणू झाडाचे उंबरझराच्या काठावर ताट उभे राहण्याप्रमाणे होते म्हणजे आता या ठिकाणी ते आपल्याला सांगतायत की ज्यावेळेस ते त्या जंगलामध्ये साडेआठ तास त्यांनी वेळ घालवला त्या ठिकाणी थांबल्यानंतर त्यांना भरपूर काही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पशुपक्षी बघायला मिळाले पण तिथे जास्त वेळ थांबून राहणे म्हणजे थोडंसं काही सुद्धा होऊ शकतं असं ते आपल्याला इथून इनडायरेक्टली सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत बिफोर व्रॅपिंग अप माय डे ॲट धिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲविफोना इन माय फील्ड नोट्स आता या ठिकाणी वॅपिंग अपचा अर्थ समजून घ्या कम्प्लिटिंग ऑर फिनिशिंग समथिंग म्हणजे संपण्यापूर्वी किंवा गुंडाळण्यापूर्वी म्हणजे काही त्यांच्याकडे वस्तू असतील तर त्याला व्रॅपिंग अप म्हणजे काय संपण्यापूर्वी किंवा गुंडाळण्यापूर्वी असा अर्थ आणि दुसरा एक वर्ड आहे तो म्हणजे त्या ठिकाणी ॲविफोना आता ॲविफोना म्हणजे काय बर्ड्स ऑफ पर्टिक्युलर रिजन दॅट इज हॅबिटेट ऑर जिओलॉजिकल पिरियड म्हणजे पक्ष्यांची सृष्टी किंवा पक्ष्यांची जगत म्हणजे या ठिकाणी त्यांचा असलेला स्पेसिफिक एरिया म्हणजे पक्ष्यां त्या ठिकाणी पक्ष्यांची घेतली जाणारी एखादी नोंद वगैरे आपण समजून घेऊया बिफोर वॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल हॉट होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲविफोना इन माय फिल्ड नोट्स त्या म्हणजे त्या ने वॉटर वॉटरहोलजवळ म्हणजे त्या निसर्ग पानवट्याजवळ त्यांनी त्यांचे काम काम संपवण्यापूर्वी किंवा दिवसाचं काम पूर्ण करण्यापूर्वी आय टूक एंट्रीज ऑफ द ॲविफोना इन माय फिल्ड नोट्स त्यांनी त्यांच्या फिल्ड नोट्स म्हणजे त्यांची जी भेट वही आहे म्हणजे त्यांच्याकडे जी वही वही तेन्चे 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 alone, alone, एक वही असेल नोंदवही असेल त्यांनी त्या ठिकाणी बघितलेल्या सर्व पक्षांची एंट्रीज म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी नोंद घेतली सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिडझारी विलेज वेअर आय वॉज स्टेशन आता त्या ठिकाणी ते सांगतात की सिन्स आय वॉज अलोन मी एकटाच होतो आय रश टू पिडझारी विलेज वेअर आय वॉज स्टेशन ते म्हणतात की मी पिडझारी गावाच्या दिशेने वेगाने त्या ठिकाणी ते निघालेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी मुक्काम होता म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता म्हणजे त्यांना ती थांबायचं होतं आय वॉज स्टेशन म्हणजे मुक्काम करणं आय कॅम हाईड टूक माय इसेन्शियल्स केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच आउट टू माय हर्ट्स कंटेंट त्या ठिकाणी कॅम्फ्लॉजचा अर्थ तुम्ही माहिती असेल तरी मी सांगतो डिजगाईज्ड बाय कवरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग म्हणजे एखादी गोष्ट लपवणे झाकणे किंवा एखादी गोष्ट झाकून घेणे असा अर्थ या ठिकाणी अर्थ बघा आय कॅम द हाईड टूक माय इसेन्शियल्स केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच आऊट टू माय हार्ट्स कंटेंट म्हणजे ते सांगतात की मी लपायच्या जागेच्या तोंडावर झाडाच्या जा फांद्या पाणी टाकून लपवले माझे आवश्यक ते साहित्य जे माझी गरजेच्या वस्तू होत्या ते मी घेतल्या आणि त्या ठिकाण मी अँड स्ट्रेच आउट टू माय हर्ट्स कंटेंट आणि तिथून मी बाहेर पडलो आणि माय हार्ट कंटेंट म्हणजे मला समाधान वाटलं की मी समाधानाने थोडासा पुढे निघालो म्हणजे त्या ठिकाणी सांगतात की ज्यावेळेस ते वन्य पशुपक्षी बघायला जातात त्यावेळेस काही जागा हाईड असतात म्हणजे काही ठिकाणी जागा त्या ठिकाणी लपवलेली असतात आणि त्यांनी ती जागा कशाने लपवलेली होती काही पानांनी किंवा काही दुसऱ्या गोष्टींनी त्यांनी ती लपवलेली होती आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिली ट्रेल टू पीड झाली मी माझी कॅमेरा असणारी ती जी बॅग आहे ती मी लिफ्टेड म्हणजे मी ती घेतली मी उचलली अँड टूक द फॅमिलीअल ट्रेल टू पिटझरी आणि मी ओळखीच्या वाटेच्या पिटझरी गावाच्या दिशेने त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली किंवा मी तिकडे पुढे निघालो निगोशिएटिंग द वेब लिव्ज ऑफ टिकूड अँड मोहट ट्रीज ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमोंग द वुड्स आता या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतायत की निगोशियंग द वेब लिव्ज ऑफ टिकूड अँड मोहट्रीज ट्राइंग टू मेक मिनिमल साऊंड म्हणजे त्या ठिकाणी काही समजा सागाची जाळेदार पाणी असतील किंवा ते मोहाच्या चर्चा करत म्हणजे ते स्वतःशीच बोलत चाललेले असतील आणि अँड मोह ट्रीज म्हणजे त्या विषयी ते बोलत चालले असतील किंवा ते स्वतःशी चर्चा करत असतील ट्राइंग टू मेक मिनिमल साऊंड आणि ते हळूहळू आवाज करत म्हणजे जास्त आवाज न करता कमी आवाजामध्ये दॅट आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमॉंग द वूड्स मी त्या झाडांमधून किंवा त्या जंगलांच्या असणाऱ्या त्या झाडांमधून हळूहळू हळूहळू मी माझे पाय काय करतो कॉशियसली सावधपणे टाकत पुढे चाललो होतो वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस देन वॉकिंग विथ अ कंपेनियन जंगलामधून चालताना सोबती असं चालण्यापेक्षा एकट्याने चालताना अधिक सावध असावे लागते म्हणजे ते म्हणतात की वॉकिंग अलोन इन अ जंगल म्हणजे जंगलामध्ये आपण एकटं जेव्हा चालतो नीड्स मोर अलर्टनेस आपल्यामध्ये जास्त काय असलं पाहिजे सावधपणा असायला पाहिजे दॅन वॉकिंग विथ अ कंपनीन कंपनीन म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याबरोबर असणे किंवा आपल्याबरोबर सोबत असणे आपल्याबरोबर सोबत असल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण बिंदच चालत असतो पण आपण एकटं असल्यानंतर आपण नेहमी काय केलं पाहिजे सावधपणे चाललं पाहिजे असं ते आपल्याला या ठिकाणी सांगतायत आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स मी या जंगलामध्ये एखाद्या कोल्ह्याप्रमाणे एकटाच होतो फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली शांतपा वाटेनिमित्त ट्रेल म्हणजे ती जी पायवाट आहे ती मी पुढे 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 चालत निघालेलो होतो म्हणजे आम्ही हळूहळू तो रस्ता पार करत होतो वॉचिंग विथ वाईड ओपन आईज आणि मी माझी डोळे मोठे करून म्हणजे इकडे तिकडे नजर फिरवून किंवा इकडे तिकडे मो डोळे मोठे करून मी बघत होतो माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट वेन अ फॅमिलीर साऊंड स्टन मी माझे जे डोळे होते सॉरी माझे जे कान होते ते इकडे तिकडे आवाज म्हणजे ग्रास्पिंग व्हरायटी ऑफ साऊंड्स वेगवेगळ्या प्रकारचा सा आवाज ते ऐकत होते किंवा ते लक्षात घेत होते जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी आणि मला अचानक फॅमिलर म्हणजे एखादा ओळखीचा आवाज किंवा एखादा परिचित असा आवाज ऐकून मी स्टन झालो स्टन म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी दचकलो खॅक खॅक खॅक्स खॅक म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी कोणीतरी खोकलं असेल किंवा त्या ठिकाणी थोडंसं आवाज हे करताना ते व्यक्ती काहीतरी ख्याकख्याक केली असेल आणि हा आवाज ऐकून लेखक जे आहेत आपले किरण पुरंदरे यांना थोडासा दचकन म्हणजे थोडासा झटका बसला किंवा त्यांना तो आवाज ऐकून थोडे ते दचकले इट वॉज अ लंगर अलार्म कॉल आणि तो आवाज म्हणजे जो जो म्हणजे लंगूर असतो ज्या ठिकाणी लंगूर म्हणजे ठिकाणी माकडं आपण म्हणतो जे रानमाकड किंवा रानमाकडं जे असतात त्यांना या ठिकाणी लंगूर असं म्हटलंय की इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल आणि तो ॲक्च्युली त्या लंगूरने म्हणजे त्या माकडाने केलेला तो अलार्म कॉल म्हणजे तो दो धोक्याचा एक इशारा होता त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या ज्यावेळेस माकडं ओरडतात आणि त्यांच्यानंतर अनेक माकडं ओरडतात याचा अर्थ त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी मोठा एखादा प्राणी असू शकतो की जो त्यांना भक्ष करायला किंवा त्यांना तो खायला आलेला असतो किंवा त्यांना ते धोका असतो म्हणून ते प्रकारे अलार्म कॉल म्हणजे तो असा आवाज करत असतात धोक्याचा इशारा देत असतात द लिडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ आणि या ठिकाणी तो लिडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स म्हणजे त्या माकडांच्या जी माकडं आहेत त्यांचा जो प्रमुख असतो जो लिडर असतो त्या गँगचा त्या टोळीचा त्या तो लिडर एका झाडा म्हणजे उंच झाडावर तो बसून त्या ठिकाणी अलार्म कॉल्स आऊट म्हणजे त्या ठिकाणी तो धोक्याचा इशारा सर्वांना काय करत असतो तो देत असतो फिअर फॉर लाईफ म्हणजे जीवाच्या आकांताने किंवा भीतीने म्हणजे त्यांना कळतं त्या ठिकाणी की आजूबाजूला कुठेतरी एखादा म्हणजे बिबट्यासारखा प्राणी वाघ किंवा लाईन किंवा असा मोठा प्राणी आलेला आहे की ज्याच्यामुळे त्यांना धोका होऊ शकतो तर त्या भीतीने किंवा त्या आकांताने तो मोठमोठ्याने काय करतो ओरडतो रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स आणि मग असं ऐकल्यानंतर उरलेली जेवढी काही ती वानरसेना आहे त्या ठिकाणी वानरसेना म्हणजे लंगूर ब्रिगेड म्हणजे पूर्ण जेवढे काही माकडांचा जो काही ग्रुप आहे तो टा ती जी टोळी असते तीसुद्धा मोठमोठ्याने आवाज देत किंवा धोक्याचा इशारा देत त्या ठिकाणी ओरडत असते द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स आता ठिकाणी पेट्रीफाईडचा अर्थ आपण समजून घेऊया पेट्रिफाईड म्हणजे व्हेरी फ्रायटन व्हेरी फिअर्ड व्हेरी अफ्रेड म्हणजे या ठिकाणी घाबरलेला भयभीत झालेला म्हणजे पेट्रिफाईडचा अर्थ हा होतो की पूर्णपणे घाबरून जाणं किंवा थोडंसं म्हणजे दचकून जाणं आता आपण अर्थ समजून घेऊया द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर त्या ठिकाणी जो आला आवाज अलार्म कॉलचा जो आवाज आहे म्हणजे तो धोक्याचा इशारा जे काही ती माकडं जी काही मोठमोठ्याने आवाज करत होती त्याचा आवाज एकदम त्याचं क्षेत्र विस्तार होत होतं म्हणजे लांबपर्यंत तो आवाज आता काय होतं पसरत चाललेला होता जी काही पेट्रिफाईड लंगूर्स म्हणजे जी घाबरलेली माकडं होती किंवा जी ते जे लंगूर्स होते स्पीडेड टू द ट्रीज नियर आणि वेग ते वेगवेगाने म्हणजे फास्टली किंवा स्पीडने म्हणजे थोडंसं वेगाने ते आसपासच्या झाडांवर काय करू लागली पळू लागली फार अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्रीटॉप्स आणि फार म्हणजे काय जिथे जिथे त्यांना ती जागा भेटेल अँड सेक्युअर्ड म्हणजे त्यांना जिथे चांगल्या झाडांवर किंवा त्या झाडांच्या जा शेंड्यांवर व ट्रीटॉप्स म्हणजे झाडाच्या जा टो, टोकावर किंवा टॉपवर ते त्यांची जागा सुरक्षित ठिकाणी काय केले त्या ठिकाणी ते जाऊन बसले ऑल दिस अपहेिल वॉज क्रिएटेड बाय ओन्ली वन ॲनिमल्स प्रेझेन्स अ लिओ पार्ट आता ठिकाणी अपहेविलचा अर्थ समजून घ्या अपेहिल म्हणजे अप्रोवर किंवा डिस्टर्बन्स म्हणजे ही जी उलथापालत झालेली होती किंवा ही जी काही त्यांची एवढी घाई झालेली होती माकडांची ती ती का झालेली होती ते बघूया ऑल दिस अपेव्हिल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स अ लिओपाड ही जी काही सारी उलथापालात किंवा एवढ्या वेगाने ही लोकं ही जी माकडं आहेत ती इथून तिथून किंवा त्या झाडांवर जाऊन बसली तर ही कोणामुळे झाली वन ॲनिमल्स प्रेझेन्स अ लिओपाड तो म्हणजे बिबटे आता बिबटे म्हणजे तुम्हाला माहिती शकता जो चित्ता एक वाघांमध्ये प्रकार असतो प्रकारे त्या वा त्या चित्त्यामुळे ही इकडे तिकडे काय करतो होती पळत होती मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रिडॅटर आता या ठिकाणी प्रिडेटरचा अर्थ समजून घ्या अॅन An अॅनिमल दॅट प्रेज ऑन द अदर अॅनिमल्स म्हणजे प्रिडेटर म्हणजे या ठिकाणी शिकारी की जो एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचा काय करतो शिकार करतो आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रिडॅटर म्हणजे असे भरपूर काही म्हणजे वेगवेगळे प्राणी असतात की ते कधी धोक्याचा इशारा देतात ज्यावेळेस व्यवस्थी त्यांचे ते हिंस्र तो हिंस्र पशु किंवा तो परभक्षी बघतात त्यावेळेस ते धोक्याचा इशारा काय करतात त्या ठिकाणी देतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर माकड असेल तर नक्कीच वाघाला किंवा सिंहाला बघितल्यानंतर तो त्यांसाठी प्रिडेटर आहे म्हणजे ते वाघ किंवा सिंह त्यांचे काय करायला आले असतात शिकार करायला आले असतात अशा ते काय करतात धोक्याचा इशारा देतात टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय म्हणजे त्यांना वाक किंवा चित्ता दिसला किंवा तो बिबट्या दिसला तर ते अशा प्रकारे अलार्म कॉल म्हणजे धोक्याचा इशारा देतात द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्लूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द ॲपेक्स प्रिडॅटर्स इन द जंगल आता ठिकाणी प्रिडॅटरचा अर्थ ऑलरेडी मी सांगितलेला आहे त्या ठिकाणी ॲपेक्स म्हणजे टॉप मोस्ट ऑर मोस्ट सुपेरियर म्हणजे सर्वोच्च किंवा सर्वात वरचा आता ठिकाणी लंगूर हे सर्वात जास्त रिलायबल असतात आता दंग द लंगूर इज अ मोस्ट रिलायबल हे फार विश्वसनीय असतात म्हणजे त्यांच्यावर आपण विश्व अधिक विश्वसनीय असतात वेन इट कम्स टू फायंडिंग क्ल्यूज आणि जेव्हा त्यांना जंगलामध्ये काही क्ल्यूज मिळतं क्ल्यूज म्हणजे काही त्यांना इशारा मिळतो किंवा काही त्यांना अंदाज येतो कसला किंवा त्यांना एखादा सुगावा लागतो अबाउट द प्रेझेन्स ऑफ द ॲपेक्स प्रिरॅटर्स इन द जंगल त्यांना कळतं की त्यांच्या आजूबाजूला किंवा त्या जंगलामध्ये कुठेतरी हिंस्र परभक्षी की जो त्यांची शिकार करायला आलेला असतो त्याच्याविषयी त्यांना काय होते त्या ठिकाणी जाणीव होते स त्या ठिकाणी ऍपेक्स अर्थ म्हणजे काय त्यांच्यापेक्षा थोडा चढ म्हणजे तो त्यांना खाणारा किंवा त्यांची शिकार करणारा मग अशा विषयी त्यांना ती जाणी होते किंवा सुगावा लागतो आणि त्यावेळेस ते काय करतात ते स्टार्टेड टू गिव्ह द क्लूज ते काय करतात लगेच इशारा देतात किंवा सर्व त्यांच्या प्राण्यांना ते सांगतात द मायटी इलीजिओ लिओपार्ड ऑफ उंबरझारा वॉज आउट ऑफ इट्स लेअर ही वॉज ऑन द प्रॉल आता ठिकाणी इलिझ्यू म्हणजे या ठिकाणी आपण समजू शकतो की एखादा समजा मायावीसारखं असणे किंवा थोडंसं दिसणे किंवा अचानक गायब होणे वगैरे असा अर्थ आपण म्हणू शकतो इलिझ्यू लिओपार्ड ऑफ उंबरजारा वॉज आउट ऑफ इट्स लेअर लेअर म्हणजे या ठिकाणी आपण केव्ज म्हणू शकतो दॅट डेन ऑफ अ वाईल्ड अॅनिमल म्हणजे एक तर त्याला केव्ज म्हणू शकतो किंवा डेन ऑफ अ वाईल्ड अॅनिमल म्हणजे गुहा आता त्या ठिकाणी उंबरझऱ्याचा जो लिहूपाड असतो म्हणजे त्या भागातला जो काही तो लिहूपाड म्हणजे बिबट्या असतो ही इट वॉज आउट ऑफ इट्स लेअर म्हणजे तो त्याच्या गुहेतून आता बाहेर पडलेला असतो ही वॉज ऑन द प्रॉल आणि तो काय शोधत असतो तो त्याचं ते जे भक्ष आहे म्हणजे तो शोधत असतो ॲक्च्युली ऑन द प्रॉल म्हणजे काय त्याचा अर्थ होतो मुव्हिंग अराउंड इन सर्च ऑफ प्री म्हणजे एखादा प्राणी शिकारीवर किंवा तो भटकंतीवर निघतो तर का की त्याला एखाद्या शिक प्राण्याची किंवा एखाद्या प्राण्याची किंवा पशूची काय करायची शिकार करायची जेणेकरून त्याचं त्याचं ते अन्न बनावं आणि तो ही वॉज ऑन द प्रॉब्लेम म्हणजे तो भक्ष बाहेर निघालेला त्या गुहेतून असतो स्टील थिली मुव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लोक व स्पाइड बाय दिस लंगूर्स आता या ठिकाणी ती जी माकडं असतात ती लंगूर्स असतात व स्पाइड स्पाइड म्हणजे त्यांनी ते शोधून काढलेलं असतं किंवा त्यांच्या ते लक्षात आलेलं असतं की एक छोटासा गोल्ड ब्लॅक म्हणजे काय सोनरी काळ्या टिपक्याचा असणारा एखादा प्राणी त्या ठिकाणी त्यांना तो असल्याची जाणीव होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ते म्हणजे माकडांच्या ते लक्षात आलेलं असतं इव्हन द स्मॉल वन्स फ्रॉम द लेजियन ऑफ लंगूर्स वी आर गिव्हिंग अलार्म कॉल्स आता ते जे लेजियन आहेत लेजियन म्हणजे अ ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्स बघा टाईन लेजियन म्हणजे काय अ ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्स म्हणजे आता आपण समजून घेऊया की ते काय सांगत इवन इव्हन द स्मॉल वन्स फ्रॉम द लेजन ऑफ लंगर म्हणजे ते वानरांच्या टोकळी म्हणजे माकडांच्या टोळीतील जी काही छोटी छोटी पिल्लं असतात किंवा इतर जी माकडं असतात ते असतात वेअर गिव्हिंग अलार्म कॉल्स आणि ते सुद्धा काय करतात की ते पण धोक्याचा इशारा द्यायला काय करतात सुरुवात करतात आणि ते त्या ठिकाणी काय करतात खॅक 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 अशा प्रकारचा ते आवाज काय करतात त्या ठिकाणी काढतात आणि त्या ठिकाणी ते सगळ्यांना काय करतात सावध करतात इतर माकडांना आय स्टेड पुट आता त्या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की मी त्या ठिकाणी थोडासा थांबलो मी म्हणजे त्या ठिकाणी हल्लो नाही मी जागेवरच थांबून राहिलो आता टू स्टेप पुट याचा अर्थ बघा काय होतो रिमेन समवेअर विदाऊट मुव्हिंग बघा रिमेन समवेअर विदाऊट मुव्हिंग म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी स्तब्ध उभं राहणं किंवा थांबून राहणं रायटर सांगतायत की मी या ठिकाणी स्तब्ध उभा राहिलो गॉज द लिडर लंगूज टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया विज्युअली आणि मी कोणत्याही प्रकारची हालचाल न करता गॉज द लिडर्स लंगूर टार्गेट साईट म्हणजे ज्या ठिकाणी लंगूरचं बघत होता की त्या ठिकाणी जो जो हे करत होता त्या ठिकाणी मी सगळीकडून काय घेतलं मी अंदाज घेतला अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली आणि मी सर्व परिसर काय केला बघून घेतला सगळीकडून सगळा परिसर मी नजरेखालून टाकला म्हणजे व्हिज्युअली म्हणजे काय या ठिकाणी आजूबाजू जे काही का परिसर असेल तो पूर्णपणे त्यांनी चांगला बघितला स्कॅन म्हणजे नजरेखालून घातला टूक स्टम सम uh, स्टेप्स त्यांनी काही पुढे पावलं टाकली स्टॉप अगेन आणि पुढे परत पुढे जाऊन ते स्टॉप टाकेल म्हणजे पुन्हा ते पुढे थांबले अ फ्रेश कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल आता या ठिकाणी ते सांगतायत की तिथे जे काही म्हणजे समजा हे असेल आपण काय बोलतो त्याला एखाद्या प्राण्याची किंवा कोणाची तरी त्यांनी समोर चालताना त्यांना एक ताजी विष्ठा त्या ठिकाणी पडलेली दिसते स्कॅट म्हणजे या ठिकाणी तुम्ही विष्ठा म्हणू शकतात किंवा अजून काहीतरी आता ठिकाणी गॉजचा अर्थ बघा काय होतो आता तो गॉ म्हणजे ॲक्च्युली तो गॉश नसून तो गेस्ट आहे म्हणजे जज ज़, जजमेंट घेणं थोडंसं अंदाज घेणं आजूबाजूचा अंदाज घेणं काय आहे ना की वगैरे या ठिकाणी आपण समजून घेऊ पुढची लाईन अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल आता ज्या पायवाटेवरून किंवा ज्या रोडने रस्त्याने ते चाललेले होते त्या ठिकाणी त्यांना फ्रेश स्कॅट दिसते आता स्कॅट्स मीन्स ॲनिमल ड्रॉपिंग्स और एक्सक्रिट म्हणजे प्राण्याची विष्ठा म्हणजे ॲक्च्युली प्राण्याची विष्ठा किंवा प्राण्याची असेल ती घाण म्हणजे त्या ठिकाणी ते काय करतात त्यांना ती ताजी विष्ठा त्या ठिकाणी ती दिसते रस्त्याने चालताना ट्रेल म्हणजे ठिकाणी रोड किंवा रस्ता आपण म्हणू शकतो द ब्ल्यूश पर्पल फ्लाईज वेअर होवरिंग ओव्हर त्या ठिकाणी होवरिंगचा अर्थ काय होतो फ्लटरिंग इन द एअर म्हणजे घोंगावणे म्हणजे फिरणे असा अर्थ द ब्लूश पर्पल फ्लाईज वेअर होरिंग ओव्हर इट आणि निळसर जांभळ्या माश्या ज्या जंगलामध्ये असतात त्या ठिकाणी त्याच्या अवतीभोवती की त्यावर त्या घोंगावत किंवा फिरत होते आता होरिंग म्हणजे काय घोंगावणे किंवा फिरणे आय वॉज शुअर दॅट द लिओपार्ड वॉज समवेअर नियर आणि मला पूर्णपणे खात्री झाली की जो लिओपार्ड आहे म्हणजे तो जो बिबटे आहे किंवा तो चित्त आहे तो आजूबाजूलाच कुठेतरी काय करतोय आहे किंवा तो आजूबाजूला कुठेतरी जवळपास आहे किंवा तो फिरतोय द डिस्टंट अलार्म कॉल फोर हॉर्न अँटीलोप वॉज ॲडिंग टू द कॅवस आता ठिकाणी अँटीलोपचा अर्थ मी समजून घ्या अँटिलोप म्हणजे डिअर लाइक अॅनिमल विथ हॉलोहॉर्न्स म्हणजे याचा अर्थ होतो काळवीट त्या ठिकाणी ते सांगतात की त्यांना दूरवरून येणारा एक चार शिंगी काळविटाचा आवाज तो गोंधळात भर घालत होता म्हणजे त्यांना ज्या ज्या ठिकाणी ते चालत होते त्या ठिकाणी त्यांना एक थोडासा म्हणजे आवाज जो आहे त्यांना आवाज येतोय पण आजूच्या आवाजामुळे त्यांना येणारा जो काही काळवीट आहे त्या ठिकाणाहून तर तो जो काळ काळविट आहे तो ॲडिंग टू द कॅस म्हणजे त्या ठिकाणी तो गोंधळ घालत होता म्हणजे त्याच्या आवाजामुळे किंवा त्याच्या याच्या याच्या याच्यामुळे त्या गोंधळामध्ये लेखकाला कळत नव्हते नक्की आवाज येतोय कोणाचा किंवा कोणत्या प्रकारचे प्राणी असू शकतो आय बिअरली वॉक्ड अराऊंड फिफ्टीन मीटर्स अँड स्टॉप्ड बिअरली म्हणजे मी फक्त किंवा मी केवळ पंधरा मीटर पुढे चाललो आणि त्या ठिकाणी स्टॉप्ड म्हणजे त्या ठिकाणी मी तो मी त्या ठिकाणी थांबलो आय हॅड अपारंटली एंटर्ड इन द सँक्टम सँक्टोरम ऑफ मिरॅकल कॉर्ड लिओपार्ट आणि त्या ठिकाणी आता या ठिकाणी अर्थ तुम्ही समजून घ्या की सँक्टम सँक्टोरम म्हणजे काय द होली ऑफ होली इज अ प्लेस रिजन व्यूअर फ्यूर फ्यू आर अलाउड ॲज अ सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन म्हणजे त्याचा अर्थ होतो गर्भगृह सिंपलमध्ये अर्थ होतो गर्भगृह लक्षात ठेवा आपण समजून घेऊया आय हॅड अपार्ट्रोम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लिओपाड आता त्या ठिकाणी ज्या म्हणजे जंगलामध्ये ज्या ठिकाणी लेखक होते त्या ठिकाणी ते फिरत असताना त्यांनी त्या ते चमत्कारिक अशा पवित्र जागेत त्यांनी त्या ठिकाणी आता प्रवेश केलेला होता म्हणजे आरक्षित ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते पोहोचलेले होते ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लिओपाड म्हणजे ऍक्च्युअली ती जागा कोणाची मानली जाते बिबट्याची म्हणजे ती जागा खरी बिबट्याची असते असं या ठिकाणी लेखक सांगत बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल पण त्या ठिकाणी कुठेही त्यांना बिग कॅट आता बिग कॅट म्हणजे कोण या ठिकाणी बिग कॅट म्हणजे आपल्यासाठी लिओपाड म्हणजे आता ऍक्च्युली बिबट्या किंवा हा जो चित्ता प्राणी आहे हा मांजरासारखा दिसतो फक्त मांजर ही छोटी असते आणि त्याचा आकार भरपूर काय असतो मोठा असतो मग या ठिकाणी ते सांगतात की ती जागा बिबट्याची मानली जात होती बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल पण तिथे कुठेही बिग ती जी बिबट्या आहे किंवा तो जो प्राणी आहे चित्ता तो कुठेही दिसत नव्हता द सराउंडिंग्स वेअर सॉरी इट इज अन इलिझ्यू ॲनिमल आणि तो इलिझ्यू ॲनिमल आहे इनि इलिझ्यू म्हणजे काय त्याला सिम्पल वर्ड आहे हार्ड टू कॅच म्हणजे तो तुम्ही पटकन बघू शकत नाही तो एकदम अचानकपणे गायब होतो किंवा तो लवकर दिसत नाही म्हणजे तो ॲक्च्यु ॲक्च्युली इलिझ्यू म्हणजे मायावी असतो किंवा सहज न सापडणारा किंवा सहज लवकर न दिसणारा तो फक्त शिकार करतानाच बाहेर पडतो किंवा तो दिसतो इट इज अन इलिझ्यू ॲनिमल तो एकदम अत्यंत मायावी आणि लपू लपून शिकार करणारा प्राणी असतो द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टायम अँड अगेन ते तिकडचा असणारा आसपासचा जो परिसर आहे किंवा त्या ठिकाणी जे काही तिथली जी स्थिती आहे त्या जंगलातली ते बघून किंवा ते, ते मला जाणीव रिमाइंडिंग म्हणजे मला ती जाणीव करून देत होतं आठवण करून देत होतं की दॅट आय वॉज अलोन टाईम अँड अगेन मी पूर्णपणे काय आहे त्या ठिकाणी एकटाच वेळ घालवतोय किंवा मी तिथे एकटाच फिरतोय अशी मला त्या ठिकाणी जाणीव करून देत होता म्हणजे ती तिकडची ती ते वातावरण किंवा तो परिसर ॲज आय मूड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पीट झरी आता मी हळूहळू हळूहळू त्या पिठझरी गावाच्या दिशेने छोट्या पायावाटेने मी पुढे चालत चालत मूड म्हणजे पुढे फॉरवर्ड म्हणजे मूव फॉरवर्ड म्हणजे पुढे पुढे चालत निघणे मी पिठझरी जा गावाच्या दिशेने पुढे चालत निघालो द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड आणि मला निघाल्यानंतर पुढे निघाल्यानंतर तरीही मला पाठीमागून अस्पष्ट इशारे अजूनही एक तिथे एक ऐकायला येत होते म्हणजे फेडिंग अलार्म म्हणजे काय आवाज येत होता पण एवढा स्पष्ट तो आवाज येत नव्हता आय कूड टेल इन्स्टिंग्टिव्हली दॅट द लिओपाड हॅड मूड अवे आता ठिकाणी इन्स्टिंग्टिवलीचा अर्थ काय होतो विदाऊट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स बघा इन्स्टिंग्टिवली मीन्स विदाउट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स म्हणजे लेखकाला तिथे जाणवलं किंवा तिथे लक्षात आलं लगेच की तो जो लिओपाड आहे तो भरपूर लांब गेला आहे ह्या मी आराम म्हणजे इझिली मी ते काय करू शकत होतो सांगू शकत होतो म्हणजे लेखक जसं जसं पुढे त्या गावाच्या दिशेने निघाला तस तसं तो जो अलार्म कॉल म्हणजे माकडांचा येणार धोक्याचा इशारा तो अस्पष्ट थोडासा थोडासा कमी आवाजामध्ये त्यांना ऐकू येत होता पण ते पुढे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते सांगू शकत होते इन्स्टिंग्टिवली म्हणजे पूर्णपणे क्लिअरली सांगू शकत होते की तो जो लेवपाड आहे तो भरपूर काय केलेला आहे आता मूड हवे म्हणजे भरपूर पुढे किंवा तो लांब गेलेला आहे नेक्स्ट लाईनकडे जाऊया मिन व्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड आता मिन व्हाईल म्हणजे थोडंसं लेखक चालत असताना किंवा पुढे जात असताना दरम्यान पुढील काही अंतरावर आय सॉ अ मॅन मी एका माणसाला बघितलं ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड आणि त्याच्या हातामध्ये काय होती काठी होती ॲज अ ॲप्रोच मी थोडा थोडासा पुढे गेलो म्हणजे थोडा जवळ गेलो ही अपियर्ड स्पूक ड्यू स्पूक ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लिओ पार्ड आता त्या ठिकाणी स्पुकड म्हणजे काय फ्रायटन घाबरलेला म्हणजे मनामध्ये भरपूर भीती होती कशामुळे कशामुळे असेल तो जंगलात होता अर्थ त्याला बिबट्याची वाघाची काय असेल भीती असेल स्पुक ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लिहोपाड मी जसं पुढे गेलो तेव्हा तो बिबट्याच्या आवाजाने तो घाबरलेला दिसत होता म्हणजे तो जो माणूस त्यांना दिसला किंवा तो जो व्यक्ती दिसला तो घाबरलेला होता तो कोणामुळे त्या लिहोपाडच्या आवाजामुळे किंवा त्याच्या त्याच्या भीतीमुळे वी ग्रीटेड इच अदर आणि आम्ही एक एक दुसऱ्यांना किंवा दोघं एकमेकांना थोडंसं के एक काय केलं त्या ठिकाणी आम्ही एकमेकांना दिलासा दिला, दिला। म्हणजे एक जवळ आल्या म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जवळ आल्यानंतर जंगलामध्ये आपल्याला थोडासा धीर मिळतो त्यापर्यंत त्यांनी ग्रिटेड म्हणजे एकमेकांना थोडासा दिला दिलासा दिला ही वॉज राजू इस्केप फ्रॉम पिठझरी आणि तो जो व्यक्ती आहे तो राजू नावाचा व्यक्ती होता म्हणजे राजू इस्कापे नावाचा व्यक्ती होता आणि तो कोणत्या गावातला होता त्या पिठझरी गावातलाच होता ही हॅड कम टू कलेक्ट बॅक सॉरी कलेक्ट लॉक्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्स मुवमेंट तो त्या ठिकाणी काही म्हणजे कलेक्ट लॉक्स म्हणजे काही लाकडं किंवा काही लाकडाचे जे काही आपल्या फांदे बिंदे असतील तो ते गोळा करायला त्या ठिकाणी आलेला होता कारण त्या ठिकाणी जंगलात किंवा जंगलाच्या बाहेर थोडी राहणारे लोक त्या ठिकाणी चूल वगैरे हे करत असतील यूज करत असतील वापरत असतील तर तो ते जळण किंवा ते लाकडं घ्यायला तो आला होता बट रिट्रीटेड रिट्रीट म्हणजे माघार घेणे टू कम रिटर्न और टू कम बॅक ड्यू टू द लिओ पार्ट मुवमेंट आणि त्या ठिकाणी त्याला बिबट्याची हालचाल वाटली किंवा ते बिबटे असल्यासारखं जाणवलं राजू इस्केपला म्हणून त्याने तिथून माघार घेतली राजू वॉज अमेज ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू अंबरझारा आता त्या ठिकाणी राजू थोडा आश्चर्यचकित झाला अमेज म्हणजे त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन थोडा शॉक बसणं ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स की मी एकटाच किंवा एकांकीपणे मी एकाकी किंवा एकटाच मी काय करत असतो उंबरझाराकडे त्या ठिकाणी मी नियमितपणे काय करत असतो मी फिरत असतो की, की मी तिथे भेट देत असतो द हेवन फॉर टायगर्स जे काय आहे द जे काय द हेवन फॉर टायगर्स लिओपार्डस अँड स्लोथ बिअर्स म्हणजे उंबरझरा हा हे हा जो काय जंगलाचा भाग आहे तो त्या वाघांचा किंवा त्या लिओपार्ड म्हणजे बिबट्याचा किंवा चित्त्याचा आणि स्लोथ जातीच्या अस्वलांचा ते एक स्वर्ग असतं म्हणजे नंदनवन म्हणजे त्या ठिकाणची जी, जी जागा आहे जंगलांची ती ह्या तीन चार प्राण्यांसाठी ती, एक चांगली जागा किंवा त्या ठिकाणी ते इझिली आणि बिंदस राहत असतात वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक आता या ठिकाणी लेखक सांगतायत की ते एका कुसुम ट्री जो आहे त्या ट्रीच्या खाली म्हणजे कुसुम वृक्षाखाली ते आरामात काय येतात था, तिथे थांबतात था, एक थोडीशी विश्रांती घेतात ब्रेक घेतात वी बोथ फेल्ट रिलॅक्स आणि आम्हाला त्या ठिकाणी दोघांनाही थोडंसं काय वाटलं आरामदायक वाटलं की मी थोडं थोडंसं एकमेकांशी एकमेकांना भेटल्यानंतर त्यांना थोडंसं रिलॅक्स वाटलं बरं वाटलं चांगलं वाटलं पॉझिटिव्ह वाटलं आता आपल्यालाही माहिती आहे की जंगलात गेल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते जर आप वाघ वगैरे बघितला तर सो जर एखादा व्यक्ती किंवा आपल्याबरोबर कोणी सोबत असेल कंपेनियन असेल तर आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी आपण थोडंसं कम्फर्टेबल फील करतो नाव वी वेअर फोर आईज आता आमच्याकडे चार डोळे होते म्हणजे आता ॲक्च्युली दो हे दोघं व्यक्ती असल्यामुळे हे लेखक म्हणत आहेत की या ठिकाणी आमच्याकडे चार डोळे होते फोर हँड्स चार हात होते फोर हँड्स विथ अ स्टिक म्हणजे काठी असलेले चार हात होते देन वी बोथ रिझ्युम आवर वॉकिंग टूर आणि नंतर आम्ही हळूहळू आमच्या म्हणजे या ठिकाणी आता जर एखादी गोष्ट आपण थांबवलेली असेल तर तिला सुरुवात करणं लक्षात ठेवा पॉज म्हणजे थांबणं आणि रिझ्युम म्हणजे काय एखादी गोष्ट जर आपण पॉज थांबवलेली असेल तर ती स्टॉप केली केलेली असेल ती चालू करणं देन वी बोथ रिझ्युम आवर वॉकिंग टूर आणि आम्ही आमचा जो परतीचा प्रवास जो आहे किंवा आमची जी आता जायची आम्हाला जे निघायचं आहे तर आम्ही आमचा प्रवास परत काय के केला सुरू केला आम्ही प्रवासाला लागलो देअर वॉज वन टिनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल आणि त्या ठिकाणी आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की त्या पायवटीला असले एक फु पुढे एक फुटलेली छोटीशी अजून एक काय होती त्या ठिकाणी पायवट होती म्हणजे आपल्याला ते जंगलामध्ये एका रस्त्याला अनेक असे फाटे फुटलेले असतात किंवा अनेक वेगवेगळे छोटे छोटे मार्ग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आय विल टेक धिस रूट गो स्ट्रीट सेड राजू अँड टर्न राईट आता ठिकाणी राजू म्हणतोय आय विल टेक धिस रूट की मी या मार्गाने जातो युगो स्ट्रीट तुम्ही सरळ वाटेने पुढे जा अँड टर्न राईट आणि उजवीकडे तो वळला आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लेम्ड अप फॅमिलियर हिलॉक्स त्या ठिकाणी हिलॉक्सचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल तर समजून घे हिलॉक म्हणजे अ स्मॉल हिल स्मॉल हिल म्हणजे काय एखादी लहान टेकडी एखादा लहान जंगल कसं म्हणजे डोंगर कसा मोठा असतो तसंच छोट्या छोट्या टेकड्या असतात तर त्या ठिकाणी त्यांना एखादी टेकडी त्या ठिकाणी दिसली असेल आय केप वॉकिंग स्ट्रेट मी सरळ पुढे पुढे चालत निघालो अंटिल आई क्लेम्ड अप फॅमिलीअर हिलॉक्स आणि मी, मी ते एका ओळखीच्या फॅमिलीवर म्हणजे काय त्यांनी त्यांच्या नेहमी बघण्यात असणारी किंवा त्यांच्या ओळखीत असणारी म्हणजे तिकून नेहमी ये जाती करत असतील तर त्या ओळखीच्या टिकडीपर्यंत सरळ चाल त्या ठिकाणी निघाली किंवा तिथे चढले आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन स्टॅक्ट बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट आता त्या ठिकाणी स्टॅक्टचा अर्थ समजून घ्या स्टॅक्ट म्हणजे मीन्स पाइल्ड वन ऑन टॉप ऑफ द अदर म्हणजे रचून ठेवलेलं एखादी गोष्ट एखाद्या जागेवर काय केलेले आहे रचून ठेवणं स्टॅक्ट म्हणजे आता अर्थ समजून घेऊया की लेखक सांगतात आय क्रॉस द सिमेंट पिलर की त्यांनी ते जे काही सिमेंटचे खांब आहेत आणि स्टोन स्टॅक बाय फॉरेस्ट म्हणजे जे काही दगड वगैरे रचलेले असतील त्याला ओलांड म्हणजे रायटर किंवा लेखक हे ओलांडून ते पुढे निघालेले होते स्टॅक बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ते सिमेंटचे खांब असेल किंवा ते जे काही दगड रचलेले होते ते कोणी रचून ठेवलेले हो होते ते, ते जे फॉरेस्ट डेव्हलपमेंट प्रो कार्पोरेशन आहे म्हणजे जे वन विभाग आहे किंवा वन विभागचं जे डिपार्टमेंट आहे कार्पोरेशन आहे त्या विभागाने काय केलेलं ते रचून ठेवलेलं होतं आणि ती याचा अर्थ ती जे काही खांब किंवा ते रचलेले जे दगड होते त्याच्यावरून कळत होतं की ती जी पूर्ण हद्द आहे ती कोणाची आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची बाउंड्री आहे टू मार्क द बाउंड्री ऑफ फॉरेस्ट कंपार्टमेंट म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे किंवा ती बाँड्री आहे ही सीमा दाखवण्यासाठी ते रचून ठेवलेलं होतं टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लिम्बिंग डाऊन त्या ठिकाणी तिकडीवरून खाली उतरल्यावर लेखकाने दुसरी पायवाट पकडली म्हणजे ट्रेल आफ्टर क्लिम्बिंग डाऊन म्हणजे त्यांनी वेगळा मार्ग निवडला वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल माहूआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ह आणि त्या ठिकाणी तांबड्या तपकिरी पानांनी भरलेल्या सुंदर मोहवृक्ष त्यांनी त्या ठिकाणी ओलांडा लोडेड विथ रेडिश ब्राऊन म्हणजे काय अॅक्रॉस म्हणजे तो आता रस्त्याने चालताना भरपूर वेगवेगळ्या प्रकारची त्यांना ट्रीज लागत असतील किंवा झाडं येत असतील तर ते सांगतात की तो मोहाचा जो वृक्ष होता त्याला मी ओलांडून म्हणजे त्याला सोडून मी पुढे आता चालत निघालेलो होतो द ग्राउंड अंडर द ट्रीज वॉज क्लीन व्हेरी वेल आणि ते सांगतात की त्या झाडाखाली जी जमीन आहे मी स्वच्छ चांगली छानपणे स्वच्छ केलेली होती द थॉट ऑफ इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड आय हॅड लॉस्ट माय वे आणि अचानकपणे आय थॉट इन्स्टंट इन्स्टंट म्हणजे लगेचच माझ्या मनामध्ये चटकन असा विचार आला की मी माझी वाट आय हॅड लॉस्ट माय वे म्हणजे माझ्या मनात असं पटकन आलं की मी माझी वाट काय झालेलो आहे पूर्णपणे चुकलेलो आहे नेक्स्ट मुमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल आता पुढच्याच क्षणी मला एक अस्पष्ट अशी दुसरी वाट, माझे, माझे वाट त्या ठिकाणी डस्की म्हणजे अस्पष्ट म्हणजे ती क्लिअर दिसत नव्हती म्हणजे पूर्णपणे ती नव्हती तर त्या ठिकाणी मी मला त्या प्रकारची ती पायवट दिसली हास्टिली आय टूक द ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अॅन ओपन फील्ड आता ठिकाणी गॉर्जचा अर्थ काय होतो अ नॅरो गली बिटवीन हिलॉक्स म्हणजे दोन टेकड्यांमधला एखादी अरुंद दरी म्हणजे आता आपल्याला माहिती का जर दोन छोट्या टेकड्या असतील तर मधून एक पायवट असं आपण त्याला खिंड असं म्हणतो जसं तुम्हाला पावनखिंड माहिती असेल तर त्या पद्धतीचे दोन डोंगरांच्यामध्ये किंवा दोन टेकड्यांच्यामध्ये एक छोटासा रस्ता असणं गॅपमधून त्या पद्धतीने पण त्या ठिकाणी ते सांगतात की हास्टिल लाईट टूक द ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड आणि घाईघाईमध्ये मी ती वाट पकडली त्या वाटेने मला अरुंद दरीतून एका मोकळ्या अशा मैदानामध्ये म्हणजे ओपन फील्डमध्ये मला ते नेलं म्हणजे मी पुढे एका मैदानामध्ये बाहेर निघालो द एरिया वॉज सराउंडेड बाय द हिलॉक्स ऑफ ड्राय हिलॉक्स सर तुम्ही ऑलरेडी सांगितलं टेकडी द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्रायड डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट आता डेसिडियस म्हणजे काय डेसिडियस मीन्स हॅविंग ट्रीज दॅट शेड लिव्ज इन द ड्राय सीझन आणि त्या ठिकाणी ट्रॉपिकलचा अर्थ होतो की ऑफ द ट्रॉप ट्रॉपिक्स म्हणजे ॲक्च्युली हे जॉग्राफिकल वर्ड आहेत उष्णकटिबंधीय म्हणजे किंवा विश्व विषुवृत्तीय असा आपण त्या ठिकाणी अर्थ घेतो त्या ठिकाणी अर्थ समजून घेऊया की तो जो भाग होता ज्या ठिकाणी रायटर पोहोचलेले होते तो भाग अनेक विश्व विषुवृत्तीय पानगळ वृक्ष असलेल्या टेकड्यांनी वेढलेला होता म्हणजे त्या ठिकाणी भरपूर अशा टेकड्या होत्या आणि तिथे भरपूर असे काय होते ती ट्रॉपिकल फॉरेस्ट त्या ठिकाणी होतं म्हणजे ते जंगल होतं आय टर्न बॅक टू स्पॉट द सन आणि मी सूर्य शोधण्यासाठी परत काय झालो त्या ठिकाणी मी माघारी वळलो नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉज was सेट आणि पश्चिमेला त्या ठिकाणी सूर्य काय झालेला होता मावळलेला होता म्हणजे त्या ठिकाणी ते सांगतात की मी जसं जसं पुढे निघत निघतो तसं जसं सूर्य काय झालेलं हो होतं मावळत होता किंवा मा तो मावळलाच होता ऑलरेडी द डस्की ट्रेल हॅड वॅनिश्ड आणि जो डस्की ट्रेल म्हणजे ती जी पायवाट आहे किंवा जी वाट आहे ती वॅनिश्ड वॅनिश्ड म्हणजे डस्की म्हणजे ठिकाणी आता ठिकाणी अंधुक म्हणजे अंधार पडलेला होता आणि अंधारामध्ये ती वाट दिसेनाशी झालेली होती म्हणजे वॅनिश म्हणजे दिसतच नव्हती गुड हेवन्स अरे देवा म्हणजे ते देवाला हाक मारते अरे देवा आय वॉज लॉस्ट मी हरवलेलो होतो म्हणजे मी त्या ठिकाणी थोडासा वाट चुकलेलो होतो कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल आणि त्या त्या जंगलमध्ये मी पूर्णपणे काय झालेलो होतो हरवलेलो होतो दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम आणि ते अत्यंत माझ्या ड्रेडफुल टाईम म्हणजे तो एकदम भयंकर अशी वेळ होती भयंकर माझ्यासाठी भयानक असा तो टाईम होता असं लेखक इथे सांगतायत द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्रिटिंग रनर आणि सूर्यजणू काही एखाद्या चप्पल धावपट्टूप्रमाणे वेगाने मावळत होता म्हणजे त्या ठिकाणी तो जो काही सूर्य आहे हळूहळू हळूहळू तो काय होत होता पश्चिमेला तो पूर्णपणे मावळून चाललेला होता सोक्ट इन माय ओन स्वीट आता मी पूर्णपणे घामाने भिजलेलो होतो आय फिल्ड लाईक शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट आणि मला माझ्या हर्ट कंटेंट म्हणजे मला मनापासून किंवा माझ्या हृदयापासून किंवा बेंबीच्या देठापासून मला ओरडावं असं वाटत होतं बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाईल्डरनेस आणि ह्या वाईल्डरनेस या जंगलामध्ये किंवा ह्या या जंगलात असं कोणीच त्या ठिकाणी व्यक्ती नव्हता की कोणताही असा आत्मा नव्हता का जो माझा आवाज काय करू शकेल ऐकू शकेल का त्या ठिकाणी मग मला तो ऐकेल असं लेखक आपल्या या ठिकाणी सांगतात आय हॅड टू बॅग्स विथ मी माझ्याकडे दोन बॅगा होत्या द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा अँड अदर वॉज अ स्मॉल कलर कलरफुल हँडमेड बॅग यूज इन अ विलेजेस टू कॅरी टिफिन आता लेखक सांगतायत की माझ्याकडे दोन बॅगा होत्या आणि शबनम बॅगेमध्ये मी कॅमेरा ठेवलेला होता आणि दुसऱ्या हाताने तयार केलेली एक रंगीत पिशवी जी होती की जे जेव्हा मी विलेजमध्ये किंवा खेडेगाव जेव्हा मी जायचो त्यावेळेस तो डबा आणण्यासाठी म्हणजे कॅरी टिफिन म्हणजे डबा किंवा जेवण आणण्यासाठी ती पिशवी मी ती वापरायचो द टिफिन स्टील हॅड सम स्टफ आणि लेखक इथे म्हणतात की त्या डब्यामध्ये अजून सुद्धा थोडंसं जेवण होतं किंवा थोडंसं अन्न होतं बट आय डि आय डिड नॉट फील लाईक हॅविंग इट पण ते मला खावंसं वाटत नव्हतं द ब्लॉसमिंग बॉक्स ट्रीज द भूप भूप साऊंड ऑफ कॉकल बर्ड द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड ऑल अपियर्ड एलियन टू मी आता त्या ठिकाणी ते सांगत आहेत की जे बॉक्सू ट्री आहे म्हणजे ते भरलेलं की पूर्णपणे पानाने भरलेलं किंवा फुलाने भरलेलं ते जो बॉक्सू ट्री आहे तसंच कौ तो कौकल पक्षाचा जो भूप भूप आवाज आहे किंवा त्या रॉबिन पक्षाचं जे काही सॉन्ग आहे म्हणजे ते काही गीत आहे गाणं आहे हे सर्व काही मला विचित्र आणि त्या ठिकाणी अनोळखी वाटू लागतं म्हणजे मला त्या जंगलामध्ये थोडासा तो येणारा भूप, भूप आवाज किंवा ते जे गीत आहे किंवा ते संगीत किंवा सॉन्ग आहे गाणं त्याच्यामुळे मला थोडंसं विचित्र किंवा थोडंसं भीती वाटू लागली म्हणजे एलियन मी मला घाबरत मी थोडंसं घाबरत होतो की मला अनोळखी वाटत होतं इट वॉज मोर दॅन एन आवर अँड आय वॉज स्टील दे सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लिम अँड गेट सेक्युअर्ड मी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी थांबलेलो होतो किंवा तिथेच मी होतो आणि मी वर चढून म्हणजे मी वर चढून सुरक्षित राहण्यासाठी एक झाड शोधत होतो म्हणजे या ठिकाणी आता जंगलामध्ये त्या ठिकाणी ते राहिल्यामुळे ते प्राण्यांप्रमाणे किंवा माकडाप्रमाणेच वर झाडावर कुठेतरी एखादी सुरक्षित ते जागा सुटेबल ट्री ते शोधत होती की स्वतःला गेट सेक्युअर्ड म्हणजे स्वतःला काय करू शकत होतील ते सुरक्षित ठेवू शकत होते टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी आता ठिकाणी माझे मन मला त्या ठिकाणी सांगत होतं टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट तुझ्या तू सोडून दिलेली जी पायवट आहे तुझ्या रस्त्याने आलेला आहे तर टर्न बॅक त्याच रस्त्याला तू परत जा तू तिथेच परत वळून जा माय माइंड वॉज टेलिंग मी माझं मन मला सांगत होतं बट देर वेअर नो सायन्स ऑफ द ट्रेल पण तिथे कुठेच वाट आहे किंवा तिथे ट्रेल आहे म्हणजे तो रस्ता दिसतोय अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारची साईन किंवा तिथे सिंबॉल नव्हतं म्हणजे तिथे त्यांना कळत नव्हतं नाही की आता हा रस्ता जातोय कुठून तो रस्ता कुठून जातोय आणि जंगलामध्ये ते पटकन कळत नाही त्यांना सुद्धा ते कळत नव्हतं आय हॅड नो अदर वे टू क्लीम द हिलॉक्स बिफोर मी आता माझ्या पुढे पुढे दिसणारी टेकडी चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता अदर वे म्हणजे दुसरा कोणताही मार्ग नव्हता किंवा कोणताही पर्याय राहिलेला नव्हता देवे देअर वेअर मोर हिलॉक्स तिथे भरपूर अशा खूप टेकड्या होत्या अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग आणि तिथे अशा भरपूर काही टेकड्या होत्या आणि मी त्या ठिकाणी काय होतो उभा होतो दॅट वन आय वॉज स्टँडिंग नियर माय फिट वी आर द ड्रायड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लोद बिअर आता त्या ठिकाणी ड्रॉपिंगचा अर्थ होतो स्कॅट ऑर एक्सक्रीट ऑफ ॲनिमल मी सांगितलं स्कॅटचा सा अर्थ तुम्हाला सांगितला म्हणजे ड्रॉपिंग्स ऑर एक्सक्रीट ऑफ ॲनिमल म्हणजे विष्टा त्या ठिकाणी आणि लेखक सांगतात की माझ्या पायाजवळ तिथे त्यांनी बघितलं की म्हणजे अस्वलाच्या विष्ट ड्रायड अप ड्रॉपिंग म्हणजे काय जे काही म्हणजे आता ॲक्च्युली एखादा स्लोथ बियर म्हणजे जो आपला अस्वल आहे त्या अस्वलाची आपण काय म्हणतो विष्ट म्हणजे ती वाढलेलं जे शेण आहे ते लेखकाच्या पायाजवळ त्यांना ते दिसतं किंवा त्यांच्या पायाजवळ ते असतं चालताना द स्लोथ बियर ऑफ उंबर झरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड आय कॉशन माय सेल्फ आता ठिकाणी आय कॉशन माय सेल्फ म्हणजे ते आ, लेखक म्हणता येत आय कॉशन मासेल म्हणजे काय मी स्वतःलाच सावधानतेचा इशारा दिला का बरं कारण द स्लोथ बिअर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निपिंग फॉर फूड म्हणजे जा, उंबरझरामधील जे अस्वले आहेत ते नक्कीच उघड्यावर हुंगत 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 म्हणजे स्निफिंग म्हणजे काय त्या ठिकाणी स्मेल घेणं वास घेणं त्या वासावर म्हणजे अन्नाच्या वासावर ते काय करत असतील अन्नाचा शोध घेत ते बाहेर निघालेले असतील थिंकिंग ऑफ ॲव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअली आय मेड अ मू आता या ठिकाणी थिंकिंग ऑफ अवॉटिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअल म्हणजे सर्व धोके टाळण्यासाठी किंवा सर्व म्हणजे जे काही तिथे असणारी जी भीती आहे किंवा जो धोका आहे तो टाळण्यासाठी आय मेड अ मूव मी पुढे चालायला काय केली सुरुवात केली आय रॅन डाऊन द हिलॉक्स दॅट आय हॅड क्लेम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड आणि लेखक सांगतायत की जी टेकडी मी घाईघाई चढून मी वर आलेलो होतो म्हणजे त्या हि रॅन डाऊन द हिलॉक्स म्हणजे त्या टेकडीवरती धावत धावत त्या ठिकाणी वर चढली आता ठिकाणी फ्रँटिक म्हणजे काय हरिडॉर एनॅक्सिस वेगाने किंवा घाईघाईने असा अर्थ आपण घेऊ शकतो आय रॅन डाऊन द हिलॉक्स आय हॅड अप एट अ फ्रानिक स्पीड ते सांगतात की घाईघाईमध्ये जी मी टेकडी वर चढून आलो होतो त्याच्यामुळे मी जास्त फ्रान्टिक स्पीड म्हणजे वेगाने वर आलो द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साइड नाव आणि पश्चिम दिशा ही आता माझ्या उज्ज्वचा हाताला त्या ठिकाणी होती द इव्हिनिंग ब्रिज फ्ल्यू थ्रो माय वेट कर्ल्ड हेअर आता इव्हनिंग uh, म्हणजे संध्याकाळची जी वाऱ्याची झुळूक आहे ती माझ्या ओल्या कुरळ्या केसांवरून काय होत होती कर्ल म्हणजे कुरळे केस कर्ल हेअर म्हणजे कुरळे केस त्याच्यावरून ती वाहत होती माय स्टमक वॉज ॲकिंग म्हणजे माझं पोट काय होत होतं दुखत होतं आय किप्ट वॉकिंग इन होप पण मी अपेक्षाने काय होतो तो पुढे पुढे चालत होतो आफ्टर अराऊंड फिफ्टी स्टेप्स आय फाऊंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल पन्नास पावले पुढे चालून गेल्यानंतर मला लाल भडक मातीची एक पायवाट दिसली किंवा तीन ती सापडली म्हणजे त्यांना तो रस्ता लाल लाल मातीचा रस्ता तो दिसला आय फाऊंड माय सिल्वर लिनिंग ऑन दिस ट्रेल आणि या वाटेवर मला आशीचा एक किरण दिसला आय फाऊंड माय सिल्वर लिनिंग म्हणजे काय थोडंसं त्यांना आशा त्यांच्या पल्लवी झाल्या होप्स त्यांना वाटलं की आता मी रस्ता सापडला किंवा मी आता पुढे बरोबर रस्त्याने चालेल देर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल आणि त्या वाटेवर सायकलच्या काही चाकांच्या त्यांना खुना दिसतात दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी आणि ते माझ्यासाठी बिग कन्सोलेशन म्हणजे माझ्यासाठी ते मोठं काय होतं एक मानसिक सॅटिस्फॅक्शन होतं किंवा ते मला फार चांगलं वाटलं की बाबा मला आता रस्ता सापडलेला आहे देर मस्ट बी अ विलेज निअर बाय आणि ती पायवट बघितल्यावर की ती सायकलची ते पावलं म्हणजे सायकलची चाकाची जे खुना बघितल्यानंतर रायटर स्वतःलाच म्हणत आहेत की आजूबाजूला इथे नक्कीच काय असणार आहे देर मस्ट बी अ विलेज नियर बाय आजूबाजूला एखादा खेडेगाव किंवा गाव असणार आहे आय रि माय सेल्फ आणि मी स्वतःचीच खात्री करून घेतली मोर क्वेश्चन रिसर्फेस्ड आता रिसर्फेस्ड म्हणजे काय केम अप अगेन पुन्हा उपस्थित होणे किंवा पुन्हा उपस्थित त्यांचे झाले मोर क्वेश्चन्स रिसर्फेस त्यांना काही अजून प्रश्न पडले किंवा प्रश्न निर्माण झाले त्यांच्या मनात हाऊ फार इज द विलेज इथून गाव किती लांब असेल अँड वेर कुठे असेल कुठे आहे इन विच डायरेक्शन कोणत्या दिशेला ते आहे असे त्यांना काही प्रश्न उपस्थित त्यांच्या मनामध्ये होतात आय क्लिम वन मोर हिलॉक्स आता रायटर या ठिकाणी एक अजून तिकडे वर चढून जात आहेत अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिविलायझेशन आणि मानवी वस्ती सापडते का हे ते तिथे शोधण्याचा किंवा ते प्रयत्न करतात की त्यांना तिथे पुढे दिसतंय का लोकेट होतंय का ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन माय लेग्स विअर ट्रेम्बलिंग आता माझे पाय काय होत होते ट्रेम्बलिंग म्हणजे माझे पाय आता थरथरत होते ॲज आय रिच द टॉप ऑफ द हिल आय जम्प विथ जॉय आता या ठिकाणी लेखक जेव्हा टेकडीच्या उंच भागावर जातात तेव्हा आय जम्प विथ जॉय म्हणजे त्यांनी आनंदाने काय केली उडी मारली म्हणजे ते खूप आनंदी झाले खुश झाले आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल त्यांना लोकांचा आवाज येऊ लागला टॉकिंग इन द लाऊड स्पीकर लाऊडस्पीकर म्हणजे काय जो लोकांचा आवाज आहे तो मोठमोठ्याने त्यांना आवाज ऐकू लागला म्हणजे त्यांना जाणीव झाली की ते आता एखाद्या गावाच्यावर ते पोहोचलेले आहेत इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल जिफी म्हणजे बघा इन अ जिफी म्हणजे काय Moment, मदे, सुन, लगे हो इन अमेंट क्षणामध्ये वेरसून लगेचच एका क्षणात त्या काही सेकंदात असा अर्थ होतो इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल क्षणार्धातच मी त्या टेकडीवरून रॅन डाऊन आता रॅन रॅन अप म्हणजे वर जाणं अप म्हणजे वर जाणं रॅन डाऊन म्हणजे काय खाली येणं किंवा पळत येणं खाली वर पळत जाणं खाली पळत येणं असा अर्थ म्हणजे रॅन डाऊन म्हणजे खाली पळत येणं आय रॅन डाऊन द हिल मी त्या टेकडीवरून खाली पळत सुटलो टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगर आणि पूर्ण जोशाने मी त्या आवाजाच्या दिशेने पळत सुटलो आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन आता ठिकाणी स्टंबल्ड म्हणजे काय की मी थोडासा अडखळलो अँड फेल डाऊन आणि मी खाली थोडासा पडलो सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू ब्युल्स नियर बाय आणि लगेचच माझ्या त्या जी काही ब्ल्यू बुल्स निय असते म्हणजे नील एक नील गायी असते म्हणजे ते जंगली एखादी गाय असेल काऊ असेल त्या गायीचं त्यांना त्या ठिकाणी सॉ ड्रॉपिंग्स म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी बघितली म्हणजे ती विष्ट त्या ठिकाणी त्यांच्या नजरेस पडली स्ट्रगल स्टुडअप अँड डिसायडेड विच डायरेक्शन टू मूव ऑन स्ट्रगल म्हणजे त्या ठिकाणी ते पडल्यानंतर स्ट्रगल थोडेसे धडपडते उठले परती उभे राहिले अँड डिसायडेड विच डायरेक्शन टू मूव्ह ऑन आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे त्यांनी ते ठरवले द सायन ऑफ सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेर विजिबल त्यांना आता त्या ठिकाणी ती जी मानवी वस्ती आहे म्हणजे तिथे राहणारी जी लोक आहेत ती त्यांना थोडीशी दिसत होती साईन म्हणजे त्यांना ती लक्षणं वाटत होती म्हणजे त्यांना कळत होतं की आता ही आजूबाजूला काय आहेत लोक राहत आहेत द टेनिस स्लिपी व्हिलेज ऑफ पिडझारी वॉज व्हिजिबल आणि ते जे पिडझरी गाव जे आहे ते त्यांना दिसत होतं द टेनिस स्लिपी व्हिलेज ऑफ पिडझारी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन हुड्स म्हणजे त्या हिरव्यागार जंगलामधून कि हिरव्यागार त्या झाडांमधून त्यांना पिडझारी गाव हे आता आता दिसू लागलं होतं द लँटन ऑफ राजीराम भालवी फार्म द लाउडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालवीज मॅरेज ऑल वेअर इन अ क्लिअर साईट आता ते त्या ठिकाणी वर्णन करतात त्या गावातलं त्यांना काहीतरी दिसतंय म्हणजे तुम्ही लांबून त्या टेकडीवरून ते बघतात की त्या भाग जिथे उभे आहेत तिथून त्यांना दिसतंय आणि ते, 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 ते सांगत आहेत की तो राजाराम भालवीचा जो काही शेतातला प्लॅन्टर आहे म्हणजे तो कंदील आहे म्हणजे तो तिची बत्ती असेल तो कंदील आहे तो त्यांना दिसतोय द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भालवीज मॅरेज आणि केशव भालवीच्या लग्नासाठी उभा त्यांना तो मंडप दिसतोय ऑल वेअर क्लिअर साईट त्यांना स्पष्टपणे सगळं तो लाऊडस्पीकर वगैरे स्पष्ट काय होतं ते तिथे दिसतोय टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक आता त्या ठिकाणी ते थोडेसे डावीकडे वळल्यावर त्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे विलेज लेक म्हणजे गावतळ त्यांना तिथे ते दिसतं अँड फॅमिलर हिलॉकुडाकी आणि त्या सुईहुडाकी नावाची टेकडी असेल त्यांना ती त्या ठिकाणी काय होते दिसते म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की रायटर जंगलातून जेव्हा बाहेर निघतात आणि ते एका <laughs> टेकडीच्या वर चढतात त्याविषयी त्यांना त्या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की आता ते गावाच्या जवळ आलेले आहेत म्हणजे त्यांना ते त्या राजाराम भालवीचा शेतातला जो लँटर म्हणजे कंदील दिसतो किंवा ते मॅरेजचं जे मंडप आहे ते दिसतं लाऊडस्पीकरचा आवाज येतो किंवा ते स्पष्ट त्यांना दिसत होतं थो. आणि थोडंसं पुढे लेफ्टला डावीकडे वळल्यानंतर त्यांना जो गावतळा म्हणजे आपला गाव आहे तो पण त्यांना दिसतो आणि सुई की नावाची जी टेकडी आहे ती त्यांना बघायला दिसते द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज आता तिथली जी गावातली जी कुत्री असतात ती कुत्री भुंकून माझ्या गावाकडे येण्यासाठी काय करत होते स्वागत करत होते म्हणजे आता लेखक गावाकडे पोहोचत आहेत आणि ती जी रस्त्यावरची कुत्री आहेत ती भुकत होती पण रायटर काय म्हणतात ती माझे स्वागत करत होती द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ आता या ठिकाणी मी पोहोचल्यानंतर प्रथमच मी तिथे काय केली आंघोळ केली द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन अ बिट आणि थोडंसं आता माझं जे थरथरणं आहे किंवा माझ्या अंगामध्ये जो थरकाप सुटलेला होता तो थोडासा लेसन अ बीट म्हणजे तो कमी झालेला होता द स्टमक स्टार्टेड अगेन आता जे पोटदुखी आहे ती माझी परत स्टमक म्हणजे पोट आणि ॲच म्हणजे काय दुखणं की ती पोटदुखी परत सुरू झाली एट टू द फुल अँड देन स्लंप ऑन टू द कॉट मी पोट भर जेवलं एट टू द फुल म्हणजे मी पोटभर खालं अँड देन स्लम्प्ट ऑन टू द कॉट आता स्लम्प्ट म्हणजे काय कोलॅप्स होणं झोकून देणं स्वतःला ढकलून देणं असा अर्थ स्लम ऑन टू द कॉट मी कॉटवर म्हणजे त्या आपल्या खाटेवर मी स्वतःला झोकून दिलं की मी तिथे त्याच्यावर धाडकन पडलो लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टड स्काय आणि मी पडल्यानंतर त्या चांदण्यांनी मडवलेल्या आकाशाकडे मी पाहत होतो मी जागा राहून ते पाहत होतो आय स्पोक टू माय सेल्फ मी स्वतःशीच बोललो देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेर वी कॅन गेट लॉस्ट की आपण जिथे हरवू शकतो असं एक जंगल म्हणून असत अजून अस्तित्वात आहेत म्हणजे रायटर म्हणतात की जंगलामध्ये कोणीही गेला तर तो तिथे काय होऊ शकतो हरवू शकतो किंवा तो स्वतःचे जे काय मार्ग आहे तो रस्ता तो चुकू शकतो इजंड दिस अवर गुड लक आणि हे आपलं भाग्य नव्हे का आणि या ठिकाणी हा जो पहिला पार्ट आहे तो या ठिकाणी संपतोय थँक यू दुसरा पार्ट लवकरच तुमच्या म्हणजे आपल्या चॅनलवर तो काय केला जाईल अपलोड केला जाईल आणि तो तुम्ही बघून घ्यायचा आहे धन्यवाद